संग्रामराव नक्की काय हायर ट्रंक मधी काय म्हणजे आईसाहेबांची कापड दागिने वगैरे बाकी काय नाही वगैरे वगैरे म्हणजे अहो बाकीचं किरकोळ सामान बाकी काय नाही आश बहू काय बी नाही न्या ट्रंक न्या दत्ताराम किल्ले द्या किल्ल्या अहो असं काय करताय समधीकडे तुम्ही कुलूप लावून ठेवलेला आहे ना बा आणि मागच्या आडगळीच्या खोलीत जायला मधल्या वरांड्यातनं जावं लागतंय त्या दाराला पण तुम्ही कुलूप लावून ठेवलेले वय एक काम करा तुम्ही किल्ल्यांचा जोडगाच द्या आम्ही परत करतो तुम्हाला द्या विसरलो चला काय तुम्ही कशाला येत आहे आम्ही परत करतो की केलं त्या इकडे जास्त शांतपणा करू नकस असं काय करताय तुम्हाला काय वाटतंय त्या मागच्या आडगळीच्या खोलीत आम्ही पळून जाणार आहोत अहो तिकडे कोणी फिरकत बी नाही आहे बाजूला गोटा आहे आता काय मशीवर बसून पळायचं काय वा संग्रामराव विनोद करायलाय सर तुम्ही आम्हास्नी ते काय बी ठाव नाही आम्ही तुमच्या सोबत येणार स्वतःच्या हातानं कुलूप उघडणार तुमचं काम झालं की पुन्यांदा कुलूप बंद करणार चला निघा ठीक आहे चला सासूबाई त्यांना ह्याच्यात काहीच कसं नाही सापडलं दरवाजा यो दरवाजा वय यो स्वयंपाकघराकडे उघडतोय बघा पहिलं कसं आम्ही धान्याची पोती वगैरे ना इकडे ठेवायचे आता त्या आडगळीच्या खोलीतलं समजा सामान इकडे असतंय ना म्हणून दार कायमचं बंदच असतं बंद असत सारखं दार ना कायमच बंद कायमच बंद दत्ताराम त्या दाराला कशाला कुलूप लावताय सा इकडनं कोण पळून जाणार आणि गेलं तरी बी स्वयंपाक घरातच निघेल कशाला लावताय सा संग्रामराव नाही तुम्ही म्हणताय ते समज ठीक आहे पण आमासनी आता कंची बी कसर सोडायची नाही म्हणजे आमासनी कणवा या संधी शोधत असता ना हो तुम्ही तेव्हा तुमचं हे काम झालं की मी मागल्या दाराला भी कुलूप लावणार ट्रंक ठेवली ना निघा आता चला नाही नाही अजून सासूबाईंचं बरचसं सामान आऊसाहेबांच्या खोलीत आहे आणि मामंजीने ते सुद्धा इथे आणून ठेवायला सांगितलंय एवढं सामान आबाळातल्या चांदण्या आणि पाटलीनीच्या साड्या काय मोजतात असते का दत्ताराम वा संग्रामराव एक नंबर डायलॉग वा
हे समज ठेवून झालं की या बिगी बिगी सक्राम यांनी तर ह्या दाराला सुद्धा कुलूप लावले. बरं झालं नाही, साध्या बोलतच होता तो दत्त आपल्याला सहजासहजी सोडणार नाही म्हणून. तेव्हा पहिल्या फेरीत आपण कपडे घेऊन जाऊया ठणकेतनं आणि दुसऱ्या फेरीत आबांना नेऊया. आबासाहेब कुठे? अब विमाबाई गेलं त्याच बोलवाय येतील इतक्यात. आलं दत्तराव मला काही संशय नाही आबासाहेब अजून तरी नाही. मामनजी पण आपल्याला आता घाई करायला हवी. हा टुचके एक काम कर, आमच्या खोलीत आहे ना कपाटाच्या बाजूला एक पिशवी ठेवली, त्याच्यात ना एक्सो ब्लेड आहे, ते छोट्या करवतीसारखं असतंय, जा घेऊन पटकन. कशाला? मुकटाने सांगितलं तेवढं कर की चालवतं घेऊन ये. वेळ कमी आहे का? हा बस त्या दत्तारामने ना खोलीच्या दाराला कुलूप लावलेलं आहे, त्या एक्सो ब्लेडने ना तुम्ही ते कापून काढा. हा सासूबाई आता या कपाटात एखादा नवीन दागिना आहे असं की? एक मिनिट. तर का सुनबाई? सासूबाई या दागिन्यांचा वापर करून आपण दत्तारामांचं लक्ष विचलित करू शकतो. हा बस आम्ही या पीटीच्या खालच्या अंगाला ना भोक पाठवून ठेवलेले, वार येत रे. आरामात आहे साहेब. आई साहेब जरा कापड घे. हा द्या 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 द्या. हा दागिना आता सगळ्यात वर ठेव. हनुमंत बाबा साहेब सोडा. झडती घ्या लवकर. युवराज म्हणे आणि करतोय काय तर हमाली. लवकर बघा काय बघून घ्यायचं ते, म्हणजे आम्ही बी मोकळे आणि तुम्ही बी मोकळे. हा बॉक्स इथे काय करतोय? सगळ्या हा माझा दागिना आहे ना. आता आमस्ती का ठाव? आता कंचा हार कुणाचा आहे हे काय आम्ही मोजत बसू का? आता सुनबाई एवढं काय झालं त्यांच्या हा मान्य हाय यो हार आम्ही तुमच्याकडेच दिला होता ठेवाया. होळीसाठी परतफेड मागितला होता ना वं या समजा गडबडीत होळी नाही साजरी झाली आणि म्हणून तो हा तसाच राहिला कपाटात. अहो पण मला आधीच द्यायचा ना, आता तो अडगळीत गेला असता तर. देवेनी जाऊ द्या. ए डुचके हा बॉक्स आमच्या खोलीत कपाटात ठेवणे, जा लवकर. हा माझा हार आहे, तू स्वतःच्या नावावर खपवायला निघाली. नाही लावण्या, सासूबाईंनी दिलाय तो हार मला. आई हा हार तू मला दिला होतास ना. वय डुचके अहो युअर साईड हा मी तुझ्यासाठीच बनवलं होतं की बघितला झालं समाधान. नाही लावण्या तो माझ्यासाठी आणला होता. किरकिर लावली काय तर काय डुचके यो हार तुला मिळणार हाय नटावळे तुला. यो हार आम्ही फक्त ताराबाईनाच देणार. काय बोलायला सवयी सब तुम्ही? वय भाऊजी अहो
आता ताराबाई आमच्या म्हणजे वी के पाटील घराण्याच्या सुनबाई होणार नव्ह का? आणि तुम्ही लगीन तर ताबडतोब लावायचा हट्ट धरून बसलाय. आमासनी त्यांच्यासाठी काय करायला येईल बी गावणार नाही. तवा आम्ही ठरवलंय या हारावर अधिकार हाय तर फक्त आमच्या ताराबाईचाच. म्हणजे बघा भाऊजी, तुम्हाला चालेल ना वो हार आम्ही तुमच्या लेकीला दिला तर? ओ दत्ताराम, सामानात काय बघायचं ते बघा की लवकर. घेऊन जाते ट्रेन. हा भाऊजी, एकदा का आमचे साहेब ठीक झाले आणि ताराबाईंचं लगीन झालं संग्रामरावांशी की आम्ही यांची समधी हाऊस पुरी करू. तो पतूर यो हार या की आमच्याकडनं भेट म्हणून. वहिनी साहेब, हे समजा असं झालं ना तर मी हा तुमचा उपकार जिंदगीभर विसरणार नाही. ताराबाई, आता तुम्ही आमच्या होणाऱ्या सुनबाई आहात, घ्या यो हार आमच्याकडनं भेट म्हणून घ्या. अहो घ्या ना. हो बंद कराय नखरे, मला काय बी नका समजलं. मी आज तुमच्या घरची सून होणार नाही म्हणजे नाही. मामूजी सॉरी, ते आम्हाला खूप वेळ भांडत बसावं लागलं पण दत्तारामांचं लक्ष विचलित करायचं होतं ना. बरं झालं, पण त्याच्या तावडीतून तो वाचलो. आबासाहेब, आम्हाला आमचीच लाज वाटते बघा. अशा वेळी तुम्हाला एकलं सोडतोय आम्ही. संग्रामराव, वाईट वाटून घेऊ नका. अहो आमच्या काळजीपोटीच तुम्हाला असं वाटायलंय, आमची काळजी करू नका. आम्ही जाऊ राहू व्यवस्थित, पण तुम्ही तुमची काळजी घ्या. त्या दत्ताळाला कसला बी संशय येता कामा नये. समज सुरळीत चाललंय असंच वाटलं पाहिजे त्याला. हा, आणि पोलिसांनी कळवू नका. आम्ही डॉक्टरकडे जातो आणि औषध घेतो. औषध एकदा का घेतलं की मग त्याची कशी गचांडी धरतो. संग्रामराव, लय झालं तुमचं. इटरांग राहू द्या इथंच, तुम्ही नाही का? नाही आहो, केवढं सामान पडलंय, अजून हे सुद्धा लागायचंय. आता निघताय का तुम्हाच नेहमी कोंडून ठेवू इथं? आमासनी तर लई काळजी वाटून राहिली आहे. साहेबांनी काय झालं तर? असं काही होणार नाही सासूबाई, तुम्ही देवावर विश्वास ठेवा बरं. अहो तो तर हायच हो, पण साहेबांची तब्येत नाही ठीक.
म्हणून जीवाला जरा घोर लागून आलं। आई अगं आबा स्ट्रॉंग आहे, ते कसंही निसटून जात। आता फकस्त ते कुलूप फोडलं ना की त्यांचा रस्ता मोकळा। तरी बी आम्ही देवाकडे हेच मागणं मागतो की देव तुम्हासनी सद्बुद्धी देऊ दे आणि तुम्ही लवकरात लवकर ताराबाईशी लगीन कराया तयार हो। काय आईसाहेब काय बोलताय तुम्ही? काळ काय, वेळ काय, बोलताय काय? वय आम्ही जे बोलतो ना ते खरंच बोलतोय। अहो संग्रामराव, ताराबाई लई चांगली मुलगी हाय, गुणी हाय। इतकी वर्ष आई बापांपासून दूर राहिली पण तरी बी शांत आहे। काही दिवस इथं गेले ना इथं चांगली रुळल खुलल इथं। ही टवळी इतकी वर्ष झाली पण तरी बी सौतातच खरं करायला मागते। आईसाहेब योग्यतच बोलतोय आम्ही। अहो ही टवळी हिने का साहेबांना कमी त्रास दिलाय वय? अव हिच्यामुळं साहेब तुरुंगात पण जाऊन आलेत। हे टवळे अग आता हे समजा परतफेड करायची येळ आलेली हाय, चौथाहून बाजूला हो आणि प्रायश्चित करून घे की पापाच। बास झाला आईसाहेब, तुमचं बास झालं। तुम्ही आता गप गुमान ताराबाईशी लगीन करायला तयार व्हा। भाऊजी तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत ना, आम्ही त्यासनी लवकरात लवकर राजी करू। अव तुमच्या एवढा समजूतदारपणा जर का आमच्या दोस्तानं दावला असत एक आर्ट लवकर लग्नाला तयार झालं असत ना बघा। अव आम्ही आहोत ना, आम्ही साहेबांची बी समजूत काढू, तुम्ही नका काळजी करू। वय चला की मग नाही म्हणजे मूर्त कशा पैसे शोधायचा? हा चला आत्ता नका हो। आणि तुम्हीच म्हणालात ना मामाजींनी सांगितलंय त्यांना कुणी डिस्टर्ब करायचं नाहीये म्हणून। अरे वय ते समजा ठीक आहे पण जेवण खाण वगैरे काय का नाही? हाव पण दत्ताराम त्यांना आता कुणी बी काय बी बोलायचं नाहीतर तुम्हा समजायची गोळ्या घालीन त्या बी हितल्या हित। साहेब चला तुम्ही। चला काय चला काय चला कुठं काय गाव जेवण आहे का? हा तुम्ही कुठं बी यायचं नाही, तुम्ही इथंच थांबा। वहिनी साहेब फकस्त तुम्ही चला माझ्या संग चाललेल्या घ्या। चला चला तात्या आता काय होईल रे? त्या दत्ताला कळलं की खोलीत नाहीयेत मग? तर मग संपलं सगळं। जर त्याला कळलं ना की आपण त्याला फसवलंय तर तो आणखीनच भडकेल ग। काय करायचं? नाही असं होता का म्हणे? सासूबाई काय झालं? काही नाही झालं, मी फक्त हेच म्हणत होते की मामंजीने एवढ्या लवकर कशाला उठवायचं, अजून स्वयंपाक व्हायचा आहे ना। हो ना, म्हणजे त्यापेक्षा स्वयंपाक झाल्यावर आपण त्यांना उठवूया। ए डुसके तुझ्या बासंग आमासनी लई महत्वाचं बोलायचंय, त्यासाठी लई येळ लागल, तोपर्यंत उरकून घ्या तुमचा स्वयंपाक पाणी। नाही अहो तुम्ही आताच मामंजीने उठवलं
तर तुम्ही काय बोलताय ते त्यांना समजणारच नाही. त्यांना फ्रेश होत आहेत ना, चार घास खातील, शांत होतील, त्यानंतर तुमचं ऐकतील. आणि तुमची मागणी मीच मान्य केली आहे ना, तेव्हा संग्रामना समजवण्याचं काम माझंच आहे. मी सांगितलंय ना तुम्हाला. देवी आणि बाई, या संध्यासनी किती वर्ष ओळखताय तुम्ही? 2 वर्ष. 2 वर्ष? अव मी 30 वर्षापासून जास्त वर्ष ओळखतो या संध्यासनी. तुम्ही संग्रामरावांनी बोलल्या उभं केलं, आक्षियान घालून तरी बी बाच्या संमती बिगर किंवा आमच्या पोरीच्या गळ्यात हार घालणार नाही. त्यामुळं आमस्नी इतक्याशी बोलावंच लागल. अहो पण आबा संमती देतील, दाद्या सुद्धा तयार होईल लग्नाला उभं राहायला. पण तारा तयार व्हायला हवी ना. का नाही होणार मान्य? अग तिच्या भाल्याच करायला ना बघा आम्ही. हो पण तिला कुठे कळतंय हे सगळं? काय असत ना, लग्नाच्या बाबतीत आम्ही मुली जरा हट्टीच असतो. मी नाही का पळून जाऊन लग्न केलं? आबा मला किती ओरडून सांगत होते तो मुलगा चांगला नाहीये, त्याच्याशी लग्न करू नको. ते पण माझ्या भल्यासाठीच सांगत होते ना. पण मी कुठे ऐकलं? तसच तारा सुद्धा तमाशाच्या फेडात एकदा पळून आली. तुम्ही इतका हट्ट केल्यानंतर ती इथून पळून गेली म्हणजे? ए, काहीतरी फुलचट कल्पना तिच्या डोसक्यामध्ये भरण्याऐवजी तिच्या फायद्याचं बोल. नाहीतर तुझं त्वाण बंद ठेव. लावण्या तू जा स्वयंपाकाला लाग. या घरात तुम्ही एकल्याच काय त्या हुशार आहेस? आम्हाला लई वाईट वाटतंय तुमचं लग्न मोडताना. पण काय करणार, नशिबाचे भोग आहेत. आम्ही आमच्या वाटचं भोगलं, आता तुम्हासनी तुमच्या वाटचं भोगावंच लागल. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. फक्त बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.